मालवणी पद्धतीने सुका बोंबील रस्सा कसा करायचा, रश्श्याला मसाळवास येऊ नये म्हणून बोंबील कशा पद्धतीमध्ये साफ करायचं, एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे. वेळ लागल होता, आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. बोंबील करण्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. बोंबील कट कसा करून घ्यायचा, तो साफ कसा करायचा, किंवा रश्श्याला बोंबलाचा वास येऊ नये म्हणून काय काय करायचं, हे मी पूर्ण सांगितलेलं आहे. तर बोंबील कट करण्यासाठी तोंडाकडचा भाग आणि शेपटाकडचा भाग तुम्हाला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हवे त्या साईजमध्ये बोंबीलचे तुकडे तुम्ही करून घेऊ शकता. अशा पद्धतीमध्ये बोंबील जो आहे ते मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता बोंबील जो आहे तो वास येऊ नये म्हणून काय करायचं, आणि त्यासोबतच आपला रस्सा चविष्ट व्हावा, बोंबील फ्राय कसा करून घ्यायचा, ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आता आपण बोंबील जो आहे तो भाजून घेऊया तव्यावरती. इथे मी बोंबील भाजण्यासाठी लोखंडाचा तवा घेतलेला आहे. लोखंडाचा तवा व्यवस्थित गरम झाले की त्याच्यामध्ये बोंबील आपल्याला घ्यायचे आहे, आणि ते बोंबील साधारणतः मीडियम गॅस करून आपल्याला एक मिनटं असा कलर येतोपर्यंत, असे बोंबील भाजेपर्यंत हे बोंबील व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. भाजून झाले की एका सेपरेट प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आपल्या बोंबलाची वरची जी डस्ट असते आणि बोंबीलचा वास निघून जावा म्हणून आपल्याला ह्याच्यावरती ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे एक चम्मच, आणि बोंबील जे आहेत आपले अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित चळवून घ्यायचे आहेत, जेणेकरून बोंबीलवरची जी काही डस्ट असते, घाण असते, ती पूर्णपणे निघून जाते. आता आपण पूर्ण बोंबील चळवून घेऊयात, आणि पीठ सेपरेट आणि बोंबील आपण सेपरेट प्लेटमध्ये काढून घेऊयात, आणि पाण्याने हे एकदा स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही बोंबील स्वच्छ धुवून व्यवस्थित केले तर तुमचा बोंबलाचा रस्सा जो आहे तो खूप सुंदर टेस्टी लागतो. तर आता आपण पहिल्यांदा बोंबील हे फ्राय करून घेऊया तेलात, जेणेकरून आपले बोंबील जे आहेत त्यातला पूर्णपणे वास निघून जाईल आणि आपले बोंबील जे आहेत ते पटकनही शिजलेही जातील रश्श्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण हे जे बोंबील आहे ते तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. बोंबील तिथपर्यंत फ्राय करायचे आहेत जिथपर्यंत ते कडक आणि त्याचा कलर चेंज होत नाही. आता आपण बोंबील फ्राय करून झालेले आहेत, आता आपण बोंबीलचा रस्सा करूयात. थोडेसे जिरे घेतलेले आहेत अर्धा चम्मच. बोंबील करण्यासाठी इथे जास्त प्रमाणामध्ये कांदा आपल्याला वापरायचा आहे, तर इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे होते ते बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर असा गोल्डन कलर येतोपर्यंत आपल्याला हे कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तोही आपल्याला कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्यानंतर इथे अर्धा चम्मच लसूण आणि अद्रक आल्याची पेस्ट घेतलेली आहे इथे अर्धा चम्मच, तेही आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता सुक्या बोंबीलच्या रस्स्याला लागणारे मसाले पाहू. लाल मिर्च पावडर, धना मसाला, गरम मसाला, मालवणी मसाला, तिखट, मीठ आणि हळद. मसाल्यांचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये आपण सर्व अर्धा चम्मच घेतलेला आहे. मालवणी मसाला 1 चम्मच आणि तिखट 1 चम्मच, सोडलं तर बाकीच्या मसाले पण अर्धा चम्मच वापरलेले आहेत. हे मसाले व्यवस्थित कांदा आणि टोमॅटोसोबत भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये. त्यानंतर व्यवस्थित आपले मसाले भाजून झाले की मग आपल्याला बोंबीलचे तुकडे त्याच्यामध्ये टाकून साधारणतः अर्धा मिनटं मीडियम गॅसवरती हे झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून बोंबीलमध्येही आपला मसाला व्यवस्थित मुरला जाईल आणि बोंबीलही त्याच्यासोबत वाफवले जातील. इथे मी रस्सा बनवण्यासाठी आणि आपले बोंबील शिजण्यासाठी का पाणी वापरलेलं आहे. तर तुम्हाला रस्सा कितपत पातळ हवा आहे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करा. मी इथे 1.5 कप गरम पाणी वापरलेलं आहे. आपला रस्सा चविष्ट व्हावा, रश्श्याला चांगलासा कलर यावा आणि रस्सा आपला पूर्ण मिळून यावा म्हणून इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे. बाजरीचं पीठ 1 चम्मच, तेही पीठ भाजून घेतलेलं आहे. पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही बोंबीलच्या रस्स्यामध्ये टाका. बोंबीलचा रस्सा खूप सुंदर लागतो. तुम्ही नक्की ह्या पद्धतीमध्ये बोंबील ट्राय करून बघा. साधारणतः आपला हा बोंबील शिजायला पुढचे 5 मिनटं लागलेले आहेत मीडियम गॅसवरती. जर तुम्ही तेलामध्ये बोंबील व्यवस्थित फ्राय करून घेतला तर तुमचा रश्श्यामध्ये बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता आपला बोंबील व्यवस्थित शिजलेला आहे. गॅस बंद करून घेऊ आणि सेपरेट वाटीमध्ये आता आपण हे बोंबीलचा रस्सा काढून घेऊ. खूप सुंदर अशी टेस्ट लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चपाती ह्या सुक्या बोंबीलचा रस्सा तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत सुद्धा खायला खूप सुंदर लागतो. शिवाय तुम्ही पांढऱ्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता.
आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर अशा सोप्या रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.